शाहिस्त खान राजगडावर आक्रमण करणार तर जीव साहेब अखेर त्यानं मोहरा इकडे वळवलाच तर औसेब आता आपल्याला झपाट्यानं तयारी करायला हवी परंतु राजगड तर तयारीच आहे एवढी तयारी पुरेशी नाही एक लाखाची फौज आहे फौज आक्रमक आहे त्यातून शास्त्रकान महत्वाकांक्षी आहे त्या शास्त्रखानाच्या आता माझ्या तोंडात आता वाईट वंगाळ येते बघा औसाहेब त्या शास्त्रखानाला तर येऊ द्या नाही त्याला मावळी हिसका दावला ना तर कान्होजी जेदे नाव नाही सांगणार माझं पण करणार काय आपण आपण काही करू शकणार नाही तो संख्येने बलाढ्य आहे त्याची नजर इकडे फिरू नये म्हणून तर आम्ही राय बागनला मध्यस्थी घालत होतो ते म्हणतात ना कसायाला गाय धारजिनी तसं झालंय बघा तसंच झालंय आता चर्चा करण्यात अर्थ नाही आम्हालाही तेच वाटतं आल्या संकटाला कसं तोंड द्यायचं ते आधी बघू पंत त्याला राजगडाच्या पायथ्याशी पोहोचायला किती दिवस लागतील 15 दिवस अगदीच वेगानं आला तर 10 दिवस म्हणजे 10 दिवसांचा कालावधी आहे आपल्या हातात जी स्वराज्याचे सर्व कारभारी सर्व मातब्बर बळीवंत सरदार सर्वांना राजगडावर बोलवा जी आजच निरोप पाठवा सोयरा राणी साहेब तुम्ही या गोष्टीचा पाठपुरावा कराल जी आऊ साहेब कान्होजीराव राजगड जागता ठेवा तुम्ही काय बी काळजी करू नका गड जागता ठेवणार आणि ईर्ष्येचा पलीता पेटता ठेवणार बघा हुजूर तेल का इंतजाम करना ही पड़ेगा क्योंकि रात भर पलीते जलाने पड़ते हैं जाओ मेरठ के किलेदार को खलीता भेजो और मंगवाओ तेल जी हुजूर लेकिन तेल जल्दी आना चाहिए क्योंकि हमारे पास एक दो रात का ही तेल बचा है तो फिलहाल जो है उसी से काम चलाओ आधे पलीते जलाओ हुजूर फिर तो मुश्किल हो जाएगी उजाला रहता है तो पहरा देने में आसानी होती है और अगर ऐसे ही दो चार रातें चलता रहा तो उस अंधेरे का फायदा वो सिवा उठा लेगा हुजूर हुजूर बाहर सिवा का वकील आया है आपसे मिलने की इजाजत मांग रहा है इजाजत है भेज दो उन्हें अंदर जी हुजूर नमस्ते हुजूर आओ पंत क्या पैगाम लाए हो शरण येण्यापूर्वी आपली आणि राजांची एकतरी भेट व्हावी अशी इच्छा आहे राजांची त्यासाठी हुजूरांनी लवकरात लवकर वेळ द्यावा अशी विनंती आहे किले पर दाना पाणी तो खत्म हुआ होगा अब तक जी नाही एक वर्ष आरामात काढू एवढा साठा वर आहे आप तो निकाल पाओगे पर राजगढ़ इतना वक्त नहीं निकाल पाएगा म्हणजे समजलो नहीं नक्की काय म्हणायचे हुजूरांना मुलाकात मुमकिन नहीं है बिना शर्त के सिवा को हमारी पनाह में आना होगा और एक बात हमारी तरफ से सिवा के लिए एक नजराना है एक बहुत ही कीमती बात हम आपको बताने जा रहे हैं तुम्हारे राजा को जरूर बताना उसे कहना मुगल सरदार शास्त्री खां 1,00,000 की फौज लेकर राजगढ़ निगलने के लिए तेजी से आगे बढ़ रहा है हफ्ते दो हफ्ते में राजगढ़ और स्वराज का सारा मुल्क उसके कब्जे में होगा और एक पैगाम हमारी तरफ से तुम्हारे सिवा के लिए अब खुद को बचाओगे या राजगढ़ को वक्त रफ्तार और जोहर को कोई नहीं रोक सकता
राजे घात झाला, राजे घात झाला. काय झालं गंगाधर पंत, कुणाचा घात झाला? काय ऐकले तुम्ही ज्यामुळे एवढे घाबरून गेला? हो राजे, शाहिस्ते खानाची लाखाची फौज राजगडावर चालून निघाली आहे. राजे, राजे आता काय करायचं? पंत, ही खबर तुम्हाला कोणी दिली? सिद्धी जोहरने. ही सिद्धी जोहरची चाल तर नसेल ना? राजे, ही चाल नसली आणि खबर खरी असली तर? बहिराज, खबर खरी असू शकते, कारण तो राजगडाच्या आसपासच आहे. राजे, आपल्याला इथून लवकरात लवकर बाहेर पडलं पाहिजे. काय करायचं सांगा. आपले प्रयत्न तर सुरूच आहे. सिद्धीला तडाखा देऊन वेढ्यातून बाहेर पडायचंच आहे. पण राजा, आता निर्वाणीचा हल्ला करू, बाहेर पडू आणि राजगडाला वाचू. ऐका राजा, निर्णय घ्या. कांदल, आम्हाला राजगडाची चिंता नाही. राजे, लाखाची फौज निघाली. गंगाधर पंत, जर ही लाखाची फौज मावळात आत शिरली तर तिला बाहेर पडणं मुश्किल होऊन जाईल. तानाजीराव, येसाजी कंक, सरदार नलावडे, सरदार मरळ, पोकळे, ही सगळी मंडळी वाघाच्या काळजाची आहे. शिवाय राजगडावर प्रत्यक्ष जिजाऊ आऊसाहेब आहेत. जर त्यांनी रुद्रावतार धारण केला तर शास्ताखानाची खैर नाही. म्हणूनच शास्ताखानामध्ये शहाणपण अबाधित असेल तर त्यांना राजगडाची वाट धरू नये. बाकी त्याची मर्जी. मावळात मर्जी मावळ्यांची, मावळात मर्जी आमच्या रणझुंजारांची. परंतु तो मनमानी करतोय शास्ताखान. याचा घोडा चौटाप उधळणार राजगडाच्या दिशेनं. एकूण तशी त्याची तयारी झाली आहे. शास्ताखान घोड्याला टाच मारणार. तो घोड्याला टाच मारेल, त्याचा घोडा चौटाप उधळेल, परंतु त्याचा लगाम आपला मावळ प्रांत ओढणार. म्हणजे शाहिस्तखानाला सहजासहजी राजगडाकडे येऊ द्यायचं नाही, त्याची दमछाक झाली पाहिजे. मग त्याच्यावरती हल्ले करावे लागतील. हल्ले करायचेच. मग येणाऱ्या खानाच्या सैन्यावर मी आणि नेताजीराव हल्ले करू. उत्तम. आणि प्रत्येक वळणावर जर त्यांच्यावर हल्ला झाला तर त्यांची चाल मंदावतीये बघा. आम्हास तेच अपेक्षित आहे कान्होजीराव. तुम्ही आणि तानाजीराव खानाच्या वाटेत येणारी सगळी गावं मोकळी करा. गावागावातल्या बायका पोरांना सुरक्षित जागी हलवा. हे तर आपण करूच. परंतु आऊसाहेब, गावातल्या विहिरी बारवा यामध्ये विष घालवू. वैरण कडबा गवताच्या गंजेला आगी लावू. हा, त्याच्या लाखाच्या फौजेची, बैलाची, घोड्यांची, समन्यांची उपासमार झाली पाहिजे. गावातल्या धान्याला पेवामध्ये लपवून ठेवायला सांग. त्याचबरोबर नाले ओहोळ आहेत ते खोल खणू, त्याच्या तोफाने येणं अवघड जावं. थोडक्यात खान येतो म्हणला तरी त्याला महिना दोन महिने लागणार बघा. शाहिस्त खान येतोय, त्यास त्याच्या लाखाच्या फौजेचा गर्व आहे. ये म्हणावं, एकदा का तो आपल्या टप्प्यात आला की मग आपण तानाजी, येसाजी, सरदार मरळ, सरदार ढमाले सगळ्यांनी मिळून हल्ला करायचा. खानाच्या फौजेला काही कळायच्या आत त्याची फौज गारद करायची. हर 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 महादेव. आता खान कुठे आहे? शिरवळ जवळ. पूरे राजगढ़ को घेरा डालेंगे. मुमकिन है. पूरा इलाका पहाड़ी है. बड़े ऊंचे ऊंचे पहाड़ों से घेरा है राजगढ़. तो क्या राजगढ़ इतनी आसानी से नहीं मिलेगा? एक महीना लगेगा कम से कम. बोलो राय बाघन, कहां तक जाकर आई आप? राजगढ़ तक. पण फौज नेचा विचार करत असाल तर मुश्किल आहे.
मराठ्यांनी जागोजागी रस्ता मुद्दाम खराब केलाय. चर खड्डे खणले. किस हद तक खराब किए हैं? पायथ्याशी पोहोचायला एक महिना जाईल आपला. पूरा महिना सिर्फ पहुंचने में जाएगा, तो लड़ेंगे कब और जीतेंगे कब? अच्छा हुआ. अरे यही तो चाहते थे हम. हमें राजगढ़ जाना ही नहीं था. दुश्मन के बहुत से ऐसी ही मेहनत करवाई हमने. हुजूर, कम से कम हमें तो बताइए आपको आखिर जाना कहाँ है? पुरंदर. राय बागान, आप पुरंदर का इलाका देख कर आइए, फिर सोचूंगा. जी नवाब साहब. जीजाबाई के नाक में दम कर दूंगा, हैरान कर दूंगा उसे. अब वो पुरंदर बचाने की जी जान से तैयारी करेंगी. वो आखिर हम जा कहां रहे हैं? जा कहां रहे हैं? आओ साहब, रायबागनचा घोड़ा आता पुरंदरच्या दिशेने उधळलाय. मतलब? ती आता पुरंदरचा आढावा घ्यायला निघाली. याचा अर्थ शाहिस्तखानाने आपल्याला चकवलं. शाहिस्तखानचा मोहरा आता पुरंदरकडे वळणार. तर म्हणजे त्याचा राजगडा सेण्याचा निर्णय बदलला. निर्णय बदलायला निर्णय घेतलाच नाही शाहिस्तखानानं राजगडावर येण्याचा. याचा अर्थ त्याने आपल्याला हुल दिली. हो, या शाहिस्तखानाच्या डोक्यात नेमकं काय चाललंय ते कळत नाही. यासाठीच राय बागन हाती लागायला पाहिजे होती. ते खरं आहे, पर आता पुन्हा एक प्रयत्न करावा का? हो साहेब, प्रयत्न करायला काही हरकत नाहीये, कारण तसा खान राजगडापासून जवळ आहे. परंतु यावेळेस प्रयत्न करणं जोखमीचं ठरेल. पंत जोखीम घेतली नाही तर हातचा पुरंदर जायचा. पुरंदर वाचवायला पाहिजे. पण मग काय करावं? पुरंदरवर मुरारबाजी आहेत, त्यांच्याकडे रसद पोचवा ताबडतोब. मावळ्यांची कुमक पाठवा. त्यांना म्हणावं गड बंदिस्त करा, लढता ठेवा. बहिर्जी आम्हास दुसरी चिंता. राजगडावर हल्ला होणार ही खबर पन्हाळ्यावर पोचली तर राजे काय करतील? राजगडाच्या आमच्या मायेपोटी राजांनी चुकीचा निर्णय घेतला तर ते परवडणार नाही. त्यामुळे सर्वात आधी आपण राजगड सुरक्षित असल्याची खबर पन्हाळ्यावर पोहोचवावी. वयाऊ साहेब, ती जबाबदारी माझी. सावध रहा, सिद्धी सतर्क आहे. शिवा. जी राजा. आपले किती मावळे सिद्धीच्या छावणीत कामावर रुजू झाले? 38. 38? होय. 12 मावळे बाजी घोरपडेंच्या छावणीत रुजू झालेत, 8 मावळे फाजल खानाच्या सेवेत आणि 18 मावळे केदारजींच्या सेवेत रुजू झालेत. कुणाला संशय नाही? मोठच काम झालं. होय, पण त्यातला एकही मावळा सिद्धीच्या जवळ पोहोचला नाही. नाही शिवा, त्याची आत्ताच गरज नाही. आत्ता सगळ्यात जास्त आवश्यकता आहे ती बहिर्जींबरोबर संपर्क होण्याची. बाहेरची प्रत्येक खबर आपल्यापर्यंत पोहोचली पाहिजे. त्या शास्ताखानाची प्रत्येक चाल आपल्याला समजली पाहिजे. त्या दृष्टीनं मावळ्यांना सजग कर. राज, दोरावरचा ताण वाढतोया. होय बांधव, आणि हा ताण आपण अजून वाढवत न्यायचा. रोज अरे बापरे, छाया राहूची छाया. नुसती छाया नाही तर मृत्यूची छाया. मतलब मरणार आहेस तू. येत्या जन्म मध्ये तुझा मृत्यू होणार.
लवकर घरी निरोप दे बाबा। इसका कोई इलाज नहीं है क्या? तसा काही नाही। हा पण तावीज बाळ चुकून वाचला तर वाचशील। आणि एक काम कर, तुझ्या काळ्या कुत्र्याला रोटी खिलाव। आहे का कोणी? भविष्य सांगणार, ज्योतिष सांगणार, ज्योतिष सांगणार। माझं सांगा भविष्य। तुझ्या चेहऱ्यावरून माझ्या डोळ्यासमोर तुझी पूर्ण जन्मकुंडली चाली बघ। लय दिवसांनी आलात, अहो येत जा। तुम्ही आला म्हणजे तेवढंच जीवाला आधार। अरे माझा काय ठाव ठिकाणा, जिकडे ग्रह तारे तिकडे माझी भ्रमंती। होय पण ग्रह ताऱ्यांवरून जर का निरोप द्यायचा असेल तर येतो मी। अहो मागच्या वेळेला तुम्ही सांगितलं होतं ते खरं होतं, पण नंतर तुम्ही काय दिसला नाही, पुन्हा याल याची आशा सोडली होती। काय झाले? अहो शनीची वक्रदृष्टी आहे असं तुम्ही सांगितलं होतं। अहो तोपासून शनीला तेल घालतोय आणि माझी जवळची माणसं सुद्धा शनीला तेल घालतात। उत्तम, बोलेन मी त्यांच्याशी नीट आहे। आता सप्तम स्थानी बुध आहे आणि तो कन्या राशीत आहे, स्वगृही आहे। आलं का लक्षात? काय बोलताय, काय खेळत नाही हो। या स्थानात बुध, बुध म्हणजे राजा। राजाचं घर सुरक्षित आहे, भयंकर बळही आहे, परंतु परंतु काय? संकटाची सावली दहाव्या स्थानी आहे, पुरंदर। क्या पुरंदर? अरे पूर्ण अंदर। अरे येडा बावळा झाला काय, ऐकायला नीट येत नाही का? अरे तुझ्या कानावरची जुल्फ कमी करू का? हा गुरुजी काय म्हणत होता ते पुरंदर? उत्तरेचा ग्रह लवकरच ग्रासेल संकट। तुझ्या घरच्या मालकाला जाऊन सांग, आणि नुसतं सांगू नको, कारण सांग। होय होय सांगतो। दक्षिणा रे, आता ती मोहरल्या वेळेला। अहो नाही तर हजामत करून देऊ का फुकट? घ्या वळवून। नाही नको, तुझा वस्त्रा शाबूत ठेव, पुढे जाऊन तुला खूप हजामती करायच्या। भविष्य सांगणार, ज्योतिष सांगणार, ग्रह ताऱ्यांचा वेध घेऊन सांग। आपके दिल में क्या है, हमारा क्या है? जिस दिशा में उंगली उठी रास्ता वहीं बना लेते हैं। पुरंदर ची पहाणी करून आलो। कैसा है पुरंदर? पुरंदर दिसतो सोपा पण आहे अवघड। त्याला वेढा घालणं आणि संपूर्ण वाटा बंद करणं सोपं नाही, म्हणजे जवळ जवळ अशक्य। गड बेलाग आहे। ये तो होता ही है। गडाचा गडकरी देखील कसलेला योद्धा आहे। वेढा घालून गड हाती यायला 1 साल जाईल। आप कहीं ये तो नहीं कहना चाहती कि हम पुरंदर ना जाए? छोड़ दो पुरंदर किले को अपने हाल पे। अब हमारी उंगली बार बार पुणे की तरफ इशारा कर रही है। तो क्या कारतलब? तुम्हें समझना चाहिए कि अब हमारा रुख पुणे की तरफ होगा। जी नवाब साहब। पण तिथे जाऊन काय करणार? वहां जाके तय करूंगा कि क्या करना है। नवाब साहब पूरी दुनिया को अपनी उंगलियों पे नचाता है ये शाइस्ता खान।